नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव वेळास दरम्यान समुद्राच्या लाटांमुळे नादुरुस्त झालेल्या संरक्षक भिंतीचं बांधकाम करण्याच्या कामाचं भूमिपूजन कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्ग पूल परीक्षण आणि दुरुस्ती योजनेअंतर्गत बोर्डी ठाणे उलवा रेवस रेड्डी प्रमुख राज्यमार्ग 4 या रस्त्याच्या समुद्र किनाऱ्यालगत संरक्षक भिंती बांधण्यात येत आहेत. बोर्ली पंचतन ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योती दीपक परकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याआधीच्या सरपंच नम्रता निवास गाणेकर यांचा 2.5 वर्षांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त असणाऱ्या सरपंच पदाची निवडणूक नियुक्त सदस्यांमधून घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्योती परकर यांची पुढील 1 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. वडगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश शेठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे तळवली दांडवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू पवार यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तळवली येथील वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर मालकर यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण आणि बोर्ली पंचतन येथील डॉक्टर राजेश पाचारकर या सेवाभावी व्यक्तिमत्वांच्या संकल्पनेतून अकस्मात हृदयविकाराचा झटका किंवा इतर कारणांमुळे श्वास बंद झालेल्या विकारग्रस्त हृदयाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत धडधडत ठेवण्यासाठी करण्याचे प्रथम उपचार आणि हृदयविकार झडप घालण्यापूर्वी शरीराने दिलेले संकेत ओळखण्यासाठी प्रात्यक्षिकांसह उद्बोधक माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दिघी सागरी पोलीस ठाणे इथे करण्यात आलं होतं. कार्तिक कृष्ण 11 उत्पत्ती एकादशी निमित्ताने वावणढळ इथे भगवान श्री गणेश योगीराज महाराज वारकरी संप्रदायाचे प्रमुख हरिभक्त परायण भिकाजी महाराज कदम यांच्या नेतृत्वाखाली दिंडी सोहळा संपन्न झाला. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षी आणि याही वर्षी कार्तिक वारी पायी दिंडी सोहळा रद्द करून गावातच नगर प्रदक्षिणा करण्यात आली. शासनाच्या नियमांचं पालन करून गेले 7 दिवस अखंड हरिनाम कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुंबई कोल्हापूर नवी मुंबई आणि परिसरातील वारकरी संप्रदायाचे अनेक अनुयायी महिला आणि बाल वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खालापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या फायलीवर त्रुटी आली असून ती लवकरात लवकर पूर्ण करून शासनाची मंजुरी घेत सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं आश्वासन तहसीलदार अयुब तांबोळी यांनी दिल्यानंतर ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली रायगड संघर्ष समिती आणि पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं उपोषण अखेर नारळ पाणी घेऊन मागे घेण्यात आलं. पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 783 कोटींचा अर्थसंकल्प दिनांक 30 नोव्हेंबर रोजी महासभेसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला महासभेने मंजुरी दिली. महापौर डॉक्टर कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सर्वसाधारण सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह इथे घेण्यात आली. स्थायी समितीचे सभापती संतोष शेट्टी यांनी 783 कोटी रुपयांचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प महासभेपुढे सादर केला. या अर्थसंकल्पात महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला असून मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे यांनी जमा आणि खर्चाच्या अंदाजानुसार अर्थसंकल्पातील ठळक बाबी सभेपुढे मांडल्या. महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक मिशन 2028 अंतर्गत राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन नाशिकच्या कालिकादेवी मंदिर परिसरात करण्यात आलं होतं. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सोहम जंगम यांनी सुवर्ण, ओजस उदय पोवारने रौप्य तर आदित्य संजय माने, निहाल हरीशकुमार सिंग, सिद्धार्थ उदय काकडे, आर्या बाळासाहेब रासकर आणि जन्नत संदीपकुमार त्रिपाठी यांनी कांस्य पदक जिंकलं. याचबरोबर जालना जिल्हा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी वैभव शिवाजी बोटे यांनी उज्ज्वल यश संपादन केलं. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी अभिनंदन आणि कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कुलाबा दिव्यांग क्रीडा असोसिएशन महाराष्ट्र आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र यांच्या मार्फत महाराष्ट्र पॅरा कबड्डी संघाचे निवड शिबिर वावंढळवाडी तालुका खालापूर रायगड रामदास काईंकर यांच्या विटभट्टी मैदानावर 2 सत्रात आयोजित करण्यात आलं होतं। यामध्ये बस सेवा संप सुरू असल्याने महाराष्ट्रातील 30 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। यापैकी रमेश सकपाळ, मंगेश म्हात्रे, ओंकार महाडिक, अक्षय निकम, राजन भरताव, राजा मुकल, मुकुल खाडे, रायसिंग वसावे, महेश वसावे, असिफ शेख, ज्योतिराम कदम, विजय वळवी यांची अजमेर राजस्थान इथे 27 ते 29 डिसेंबर 2021 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धा 2021 साठी निवड करण्यात आली आहे। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाइव चॅनल आणि दाबा बेल आयकन।